नमस्कार, मी कविता. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पोलीस आयुक्तालय ठाणे अंतर्गत कल्याण पोलीस परिमंडळ 3 यांच्या विद्यमाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिमच्या वल्लीपीर रोड येथील JP रिसॉर्टमध्ये बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या सहभागाने सदर इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. या इफ्तार पार्टीसाठी ठाणे पोलीस अतिरिक्त आयुक्त डॉ प्रताप दिघावकर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनीता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण डॉ संजय शिंदे, सहा आयुक्त दत्तात्रय कांबळे, सहा आयुक्त रवींद्र वाडेकर व मुस्लिम समाजाचे मुफ्ती आदी प्रमुख लोक उपस्थित होते. सभी भूख और प्यास में करते हैं सब्र भी उम्मत पे मेहरबान है कितना रहमान बरकते रमजान बरकते रमजान हासिले. आता साहेबांनी सांगितलं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की रमजान महिना हा आपण पवित्र सणाचा समजला जातो आणि या सणाचा लाभ घेण्यासाठी हा सण साजरा तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आज परिमंडळ 3 ने आज मला इथे आमंत्रित केलं आणि हा सण साजरा करण्याची संधी त्यांनी मला दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्व अधिकारी कर्मचारी परिमंडळ 3 चा मी सर्वप्रथम मी आभार मानते. खरं तर हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म, हिंदू धर्मामध्ये जर आपण बघितलं तर अधिक मास चालू आहे आणि आपल्याकडे रमजान हा मास चालू आहे. दोन्ही सण बघण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे आहेत, परंतु बघण्याचा दृष्टिकोन फक्त वेगवेगळा आहे. आमच्याकडे अधिक मासामध्ये हिंदू धर्मामध्ये जर तीर्थयात्रा केली तर एक पुण्य लागत असा समज आहे आणि अशा या तीर्थस्वरूप रमजान साजरा करण्यासाठी आज या परिमंडळ 3 ने अतिशय म्हणजे सुंदर असा कार्यक्रम आज आयोजित केला. अगदी नियोजन बांधवों का जो पवित्र महीना है ये पूरे
शरीर की पवित्रता नहीं है, मन की भी पवित्रता है। इसमें जकात होती है, उसमें हिफाजत होती है, रोजा होता है, नमाज होता है, खैरात होती है। ये लम्हा मुझे इबादत से प्यारी है, ये लम्हा मुझे इबादत से प्यारी है जो एक इंसान ने दूसरे इंसान की खिदमत में गुजारी। अल्लाह का भी यही फरमान है, जो बंदा किसी मुसीबत में है उसको मदद करो, ये अल्लाह की इबादत से भी बड़ी चीज है और अल्लाह का यही फरमान है। बादशाह का बच्चा रब्बे साहब का बुजुर्ग रोजा रखता है, ये ताकत उसमें कैसी आती है? जब मैंने एक बार 5 साल के बच्चों को पूछा, बेटा ये तुम्हें ये ताकत कैसी आती है कि तुम दिन भर कुछ नहीं खाते? उसने बोला, चाचा ये तो अल्लाह का फरमान है और ये अल्लाह का फरमान के लिए हम सब लोग इधर इकट्ठा हुए हैं और हम हमारे देश के लिए सुख शांति अमन चाहते हैं। आज रमजान के पवित्र दिन के ऊपर हम प्रण करते हैं, आजादी की शाम नहीं होने देंगे, यूरो की समाधियां बदनाम नहीं होने देंगे। जब तक एक कुल लोगों का उद्धार भी बाकी है तब तक मातृभूमि तेरा आचर मिलाप नहीं होने देंगे। आज हिंदू मुस्लिम कौम एकता का बहुत अच्छा मिसाल आपने खड़ा कर दिया। और मैं पहली बार बोल दिया कि इतने तादाद में महिलाएं मैंने कौन सी भी इफ्तार पार्टी में देखी नहीं। एक अच्छा संदेश हमने यहाँ से एक पूरे भारतवर्ष के लिए दिया है, नई सोचें नई दिशाएं नए बनाए रास्ते, नई सोचें नई दिशाएं नए बनाए रास्ते, अपने लिए नई यारो। शांतता सुव्यवस्था कौमी एकता ठेवण्यासाठी आपण या सगळ्या समारंभाचा वापर करत असतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुस्लिम बांधवांचा अतिशय पवित्र असा हा रमजान महिना चालू आहे आणि अतिशय पवित्र अशा या महिन्यामध्ये आपले सगळे मुस्लिम बांधव रोजा ठेवत असतात, उपवास ठेवत असतात। हा अतिशय पवित्र महिना यासाठी की याच महिन्यामध्ये पवित्र कुराण याचा अवतरण झालेला आहे, प्रेषितांच्याकडे या पवित्र ग्रंथाचा अवतरण झालेला आहे, याच महिन्यामध्ये झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420, 9388420420। तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची। नमस्कार।